जिथे मात्र आजच्या दिवसातील सहावी मैच मैच क्रमांक सहा आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतात, जिथे मात्र पहा एका बाजूला कल्पतरु चाळकेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स असा सामना खेळला जातो, जिथे मात्र गोलंदाजी करताना सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स पाहायला मिळतोय संघ तर फलंदाजी करत असताना सलामीची जोडी कल्पतरु चाळकेवाडी संघाकडून येताना पाहायला मिळतात। एका बाजूला प्रकाश गुरव तर दुसऱ्या बाजूला अतुल चव्हाण ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती कल्पतरु चाळकेवाडी या संघाकडून येताना पाहायला मिळते। सलतेवाडी संघ आपला बारावा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे, कंपल्सरी बारावा खेळाडू समालोचन कक्षात पाहिजे, नसेल तर पॅनलाइज करू शकतो। सलतेवाडी संघ शेवटचा कॉल असेल आपला बारावा खेळाडू। धन्यवाद। तर मॅचला होते सुरुवात सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते, जिथे मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज प्रकाश गुरव तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय अतुल चव्हाण। हॅलो हॅलो, ज्या बी टीमचं जेवण बाकी आहे त्यांनी कमिटी 100 सभागृहात जेवण इथं आलेलं आहे, ज्या बी संघाचं जेवण बाकी आहे त्यांनी कमिटीमध्ये यावं। तर मॅचला होते सुरुवात पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील, पहिला चेंडू चांगला टप्पा पकडला जातो पंचांकडे, मागणी करताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रकाश गुरव, परंतु चेंडू पडल्यानंतर लीगल डिलिव्हरी पाहायला मिळते, चेंडू पडला आणि त्यानंतर अवांतर धाव या चेंडूवरती काही मिळणार नाही। यावेळेस चांगला टप्पा चांगली दिशा गोलंदाजाच्या माध्यमातून पकडली जाते, यावेळेस पहा चांगला फटका पाहायला मिळतो एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते, जिथे मात्र गोलंदाजी मार्कवर विजय पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येताना पाहायला मिळाल नाही, दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव या खेळपट्टीवरती सुरुवात होते, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या शून्यातून एक या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते, धावसंख्या एक चांगला फटका पाहायला मिळतो। यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, धावसंख्या एकने पुढे सरकते, तर धाव संख्या दोन या वेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चेंडू ओव्हर द कीपर हेड, यष्टरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाऊन विसावेल, नैसर्गिक रित्या पाहायला गेलं तर निसर्गाची साथ गोलंदाजी करणाऱ्या सलतेवाडी सुपर स्ट्रायकरच्या बाजूने पाहायला मिळते, जिथे मात्र या चेंडूवरती एकच धाव या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल, जिथे मात्र पहा एका बाजूला सलतेवाडी तर दुसऱ्या बाजूला कल्पतरु चाळकेवाडी, एका बाजूला वेद मारुती चव्हाण संघमालक पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला प्रभू सलते सलतेवाडी सुपर स्ट्रायकर संघाचे संघमालक पाहायला मिळतात। इथे मात्र पहा बॉलिंग ट्रॅक वरती चांगल्या टप्प्याची गोलंदाजी विजयच्या माध्यमातून चार चेंडू तीन धावा, चांगला फटका यावेळेस पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू जातोय वेगवान गतीने, दणदणीत चौकार खणखणीत फटका चौकार येतोय डीजे।
पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 तिसरं पर्व आपण या खेळपट्टीवरती पाहत आहात, जिथे मात्र पहा धाव संख्या पहिल्या पर्वाचा पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 11 या आकड्यावरती बिनगडेबाद 11 धावा। सलामीची जोडी खेळपट्टीवरती अजून देखील उभी आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज अतुल चव्हाण पाहायला मिळतोय, जिथे मात्र नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज यावेळेस प्रकाश गौरव, ज्याच्या बॅटमधून 11 धावा या खेळपट्टीवरती संघाच्या देखील 11 पाहायला मिळत आहेत। जिथे मात्र येणारे 18 चेंडू आणि धावसंख्येत किती धावा मोठ्या लागताना पाहायला मिळते, किती धावांचं समीकरण, किती धावांचं लक्ष, किती धावांचं टार्गेट सेट करताना पाहायला मिळतील अतुल आणि पाहायला गेलं तर प्रकाश गौरव। हे दोन्ही फलंदाज महत्त्वपूर्ण असतील जर कमबॅक करायचा असेल सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स या संघाला, तर थोडंसं समीकरण बिघडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल। अतुल चव्हाण आणि प्रकाश गौरव या दोन्ही मोठ्या ताकदीच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून दूर ठेवावं लागेल। यावेळी चांगला फटका, परंतु दिशा पाहायला गेले तर लेग साईडची आहे। यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये गोशांकी क्षेत्रात चेंडू जातोय, एका धावेसाठी धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती। 12 रन्स लॉस ऑफ 0 विकेट, बिनगडीबाद 12 धावा बिनगडीबाद पाहायला मिळत आहेत। पहिली धाव फलंदाज अतुल चव्हाणच्या बॅटमधून पाहायला मिळते या खेळपट्टीवरती, वैयक्तिक धावा 1। तसेच प्रकाश गौरवची देखील फलंदाजी पाहायला गेलं तर प्रकाश गौरवच्या बॅटमधून 11 धावा खेळपट्टीवरती आलेत, त्याच्यामध्ये दोन मोठे चौकार, दोन मोठे फटके येताना पाहायला मिळाले। अमोल महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना यावेळेस षटकार येताना पाहायला मिळेल का, कारण की पहा चांगला फटका, प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट टायमिंग, षटकार येतोय, चांगला फटका यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते। जिथे मात्र अतुलच्या बॅटमधून महत्वपूर्ण मौल्यवान 6 धावा खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळत आहेत। यावेळेस पहा एक धाव येते, धावबॉलकरती लागते, जिथे मात्र समीकरणात बदल घडवून आणला जातोय, धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्येत बदल घडवून येताना पाहायला मिळतोय, धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते। जिथे मात्र 18 धावा 18 रन्स, तर 19 धावा असतील, माफ करा, यावेळी चांगला टप्पा चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहायला मिळतोय। जिथे मात्र चांगला टप्पा, चांगली दिशा गोलंदाज पकडताना पाहायला मिळतोय, षटकार आल्यानंतर चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, जिथे मात्र निर्धाव चेंडू, 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय, शेवटचे 2 चेंडू षटक क्रमांक 2 मध्ये येताना पाहायला मिळत आहेत। इथे मात्र पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रात, ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला हा फटका बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त देऊन जाईल 1 धाव, धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती 20 रन्स। तसेच पहा स्कोरची भूमिका आजच्या दिवसात साकारताना पाहायला मिळत आहेत। गोतील गावचे सुपुत्र नितीनजी पवार, नक्कीच प्रत्येक वेळी पाटण तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र त्यांचं मोलाचं सहकार्य, महत्वाचं योगदान लाभताना पाहायला मिळतं। यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, इथे मात्र खराब असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं। यावेळेस 1 धाव खेळपट्टीवरती येते, 1-2 धावांचं समीकरण, चौकार, षटकार हे समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय। जिथे मात्र धावसंख्या, तर पुढील होणारा सामना जिद्दी मराठा शेडगेवाडी विरुद्ध मुळगावकर फायटर्स असा पाहायला मिळेल, तर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस या मंचावरती जसा पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल तसं लगेचच यायचं आहे। टॉस का बॉस या मंचावरती जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाचा कर्णधार, तसेच पाहायला गेलं तर मुळगावकर फायटर्स या संघाचा कर्णधार, जसा पहिल्या पर्वाचा शेवट होईल पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल तसे लगेच टॉस साठी यायचंय।
तर पुनः एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धाव फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे मात्र एकच धाव या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल गोषंकित क्षेत्रात. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते रोनक गायकवाड. रोनक गायकवाड चांगला टप्पा पकडणं महत्वपूर्ण असेल. तिथे मात्र धावसंख्या पहा जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. एकाच गावातील दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. प्रकाश गुरव फलंदाजी करत असताना तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोनक गायकवाड. ओवर द विकेट चांगला टप्पा पहिल्या चेंडूवरती पकडला जातोय. एक धाव चांगला फटका पाहायला मिळतोय या बीएस लेझर गायडेड मिसाईल चेंडूखाली हरीश सलते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत फेकी होईल. एक धाव पूर्ण होते. एका धावेचं रूपांतर धावसंख्येत होताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. जिथे मात्र राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. राईट हँडर राईट हँडला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. जिथे मात्र राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक चेंज झाल्यानंतर प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूवरती पाहायला गेलं तर क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतो. डोकेदुखी ठरतात ठरताना पाहायला मिळतात राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यानंतर. परंतु यावेळेस काय होईल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुढला जाऊन यावेळेस बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक असेल. धावसंख्येत वाढ होईल. आतुल चेंडूखाली होता धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 रन्स लॉस ऑफ 0 विकेट बिनगडे बाद 24 धावा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो चेंडूखाली क्षेत्ररक्षक असेल. परंतु यावेळेस पहा चांगला फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलं जातंय. परतीची दिशा परतीची वाटचाल करताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रकाश गुरव. संघाला विजयाचा प्रकाश दाखवण्याच्या अगोदरच चांगली खेळी छोटी खेळी परंतु चांगली खेळी करून फलंदाज बाद होतोय डीजे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या अडचणीचा पुढे जाणं पाहायला मिळू शकतो सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स हा संघ. जिथे मात्र स्ट्राईक अँडला फलंदाज अतुल चव्हाण पाहायला मिळतोय. अतुलवरती जबाबदारी असेल शेवटपर्यंत थांबणं महत्त्वपूर्ण असेल. जिथे मात्र रोनक गायकवाडची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. शेवटचा चेंडू फोडून काढण्याचा प्रयत्न चांगला फटका चेंडू खाली पाहिला गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळण्याचा होता. परंतु यावेळेस षटकार येतोय. षटकार आल्यानंतर पाहिला गेलं तर धावसंख्येत वाढ. चांगला प्रयत्न होता विशाल गोडांबेच्या माध्यमातून. षटकार येतोय. यावेळेस पाहिला गेलं तर अतुल चव्हाण सेट झालाय आणि यावेळेस धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 31 धावा डीजे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय हरीश सलते. जिथे मात्र
धाव संख्या 3 षटकांचा शेवट झाल्यानंतर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती 10.33 ची सरासरी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते जेते मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 3 षटकांचा शेवट 31 धावा 1 गडी बाद 31 धावा 3 षटकांचा शेवट बॉलिंग ट्रॅकवरती हरी सलते जेते मात्र शेवटचं महत्त्वाचं षटक हाताळताना ओव्हर द विकेट चांगला टप्पा पकडला जातोय फुल टॉस चेंडू यावेळेस विकेट सॅक्रिफाइस केली जाईल की काय परंतु पहा पंचांचा निर्णय फलंदाज बाद खेळपट्टीवरून थोडसा अशी क्रिकेट पाहायला मिळालं परंतु शेवटच्या क्षणी फलंदाज संतोष निवडुंगे बॅक टू द पवेलियन डीजे तर न्यू बॅटर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती महेश सुपनेकर धामणी संघाकडून खेळताना पाहायला मिळतो पाटण टेनिस क्रिकेट मध्ये आता मात्र पाहायला गेलं तर सलतेवाड्या संघाचा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय जिथे मात्र चांगला टप्पा पकडला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून कल्पतरु चाळकेवाड्या संघाकडून खेळ खेळत असताना चांगली खेळी अतुल चव्हाणची राहिले परंतु शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे मोठा फटका खेळला यावे चेंडूखाली क्षेत्ररक्षक यावेळेस कोणतीही चुकी नाही लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहिला गेलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय जिथे मात्र फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जातोय अतुल चव्हाण मोठी विकेट या खेळपट्टीवरती मिळते फलंदाज बाद अतुल चव्हाण बॅक टू द डगआउट डीजे खेळी आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये करावी लागेल पहा धावसंख्या आतापर्यंत धावबलकावरती लागताना पाहायला मिळते 31 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय चौथ्या षटकाचा खेळ पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती कोणतीही धाव नाही 1 रन आउट 1 विकेट मिळते जिथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव या खेळपट्टीवरती येते धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते शेवटचे महत्त्वाचे निर्णायक 3 चेंडूंवरती किती धावा या खेळपट्टीवरती लागताना पाहायला मिळतील ओव्हर द विकेट हरीस चांगला टप्पा पकडला जातो यावेळेस परंतु हा टप्पा थोडासा चुकी करताना पाहायला मिळते गोलंदाज अचूकता न चुकता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते परंतु यावेळेस कुठेतरी चुकी करतोय चुकी झाल्यानंतर दुखी व्हावं लागेल सलतेवाडी सुपरस्ट्रायकर्स या संघाला अचूकता गोलंदाजीमध्ये महत्वपूर्ण असेल येणाऱ्या 3 चेंडूंवरती चांगला टप्पा पकडला जातोय चांगली दिशा पकडली जाते फलंदाजाला अडकवलं जातंय शांत ठेवण्यात यशस्वी होतोय गोलंदाज हरी सलते फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय महेश सुपनेकर महेश सारख्या मोठ्या ताकदीच्या फलंदाजाला शांत ठेवण्यात यश येताना पाहायला मिळतंय अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेस कॅच पकडण्याची संधीचं सोन्याची संधी चालून आली फलंदाज खेळपट्टीवरून बाहेर होताना महेश सुपनेकर बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय जिथे मात्र चुकीचा फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय फलंदाज बाद डीजे
हरी सलते चांगला टप्प्याची गोलंदाजी फसवणारी गोलंदाजी तीन फलंदाज या खेळपट्टी वरती चौथ्या षटकामध्ये बाद झालेत। जिथे मात्र धाव संख्येला पूर्णपणे पूर्ण विराम लागलाय पूर्णपणे ब्रेक लागलाय। तर विनंती असेल टॉस साठी यायचंय दोन्ही संघाचे कर्णधार मुळगावकर फायटर्स विरुद्ध जिद्दी मराठा शेडगेवाडी असा सामना खेळवला जातोय। तर पुढील होणारा सामना जिद्दी मराठा शेडगेवाडी विरुद्ध मुळगावकर फायटर्स तसेच अर्जुन दादा कदम आपला शुभ असते टॉस केला जाईल। सातारा स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल चे सर्वे सर्व धाव संख्या 33 पहिला मध्ये 34 धावांचं समीकरण असेल 34 टार्गेट 24 चेंडू 34 धावा 34 धावा 24 चेंडू हे समीकरण खेळपट्टीवरती पाहिला मी ते जिथे मात्र टॉस कापासे मंचावरती टॉस उडवून घेतला जाईल। तर पहा टॉस साठी यायचंय जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाचा कर्णधार तसेच पाहिला गेलं तर मुळगावकर फायटर्स या संघाचा कर्णधार दोन्ही संघाने संघ कर्णधार पाठवायचे विनंती असेल। पहिल्या इनिंगचा ब्रेक झालाय जिथे मात्र पहिल्या पर्वाचा शेवट झाल्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस टॉस का बॉस या मंचावरती केला जाईल। तर दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाचा कर्णधार तसेच पाहिला गेलं तर मुळगावकर फायटर्स विनंती असेल आपला कर्णधार टॉस का बॉस या मंचावरती पाठवायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये नाहीतर आपणास पॅनलाइज केलं जाऊ शकतं। जिथे मात्र पहा मुळगावकर फायटर संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे। शेवटचा कॉल शेवटचा आवाज असेल येणाऱ्या काळामध्ये पॅनलाइज केलं जाऊ शकतं। तर टॉस का बॉस या मंचावरती अर्जुन दादा कदम पाटण तालुक्याचा स्टार म्हणून ओळखला जातो निर्णय कोणाचा असेल। तर शेडगेवाडी संघाचा कर्णधार टॉस कॉइन असेल हेड्स टेल्स नक्कीच निर्णय काय असेल। चार षटकांचा सामना आहे चार षटकांमध्ये किती निर्णय काय असेल फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चार षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास ठेवला जाईल। येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांना 40 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। तर पहा पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल चार षटकांचा सामना स्वामी किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल। आमचं 50 प्लस करायचं आमचं लक्ष असेल। कोणत्या फलंदाजांवरती विश्वास असेल सलामीची जोडी कोण असेल। नाही आमचा आयकॉन प्लेअर आहे विक्रम मोरे आणि त्याचबरोबर चॉईस प्लेअर आहे आमचा सूरज पवार आणि आमचे बाकीचे प्लेअर बाकीचे पण चांगले प्लेअर आहेत माझे। धन्यवाद। नक्कीच विभाग जोश पाहिला मी तो शेडगेवाडी या संघासमोर। तर पहा दोन्ही संघ ऑल द बेस्ट येणाऱ्या काळामध्ये तुम्हा दोघांना देखील शुभेच्छा। येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही संघात सामना खेळला जाईल जिथे मात्र मुळगावकर फायटर्स संघाचा कर्णधार प्रसाद सुर्वे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। जिथे मात्र पहा सुरू असलेला सामना पहिल्या पर्वाचा शेवट दुसऱ्या पर्वाला सुरुवात। तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी मार्कवर पाहिला मी ते गोलंदाज दीपक महत्वपूर्ण खेळाडू आहे सलामीचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय। तर धावसंख्या पहा 33 या आकड्यावरती 34 धावांचं समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय जिथे मात्र पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय। धावसंख्या 33-34 धावांचं समीकरण या खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय। तर स्ट्राइक एंड फलंदाज अतुल पाहायला मिळतोय या वेळेस थोडासा पाहिला गेलं तर बॅक फ्रंट फुटला जाऊन लेक्सरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवरती एकच धाव या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते। तर पहा पहिल्या चेंडूवरती पहिली धाव स्ट्राइक एंड ला फलंदाज पाटण तालुका स्टार म्हणून ओळखला जाणारा विशाल गोडंबे
वेस मात्र काय होईल, मोठा ताकदीचा फलंदाज स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, फक्त चेंडूला दिशा सन्मान देण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. एकेरी धाव या खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 पर्वामध्ये प्रथम दोन पारितोषिक पाहिलं गेलं तर पहिला क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपयांचं कॅश प्राइज माननीय सन्मान्य श्री समीरजी दिघे साहेब पहिलवान समीरजी दिघे साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पाटण तालुक्याचा मान सन्मान तसेच काळगाव क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय सन्मान श्री गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून देखील 50,000 रुपयांचा द्वितीय क्रमांक पारितोषिक देण्यात आलंय. खूप मोठं सहकार्य या दोन्ही व्यक्तिमत्वाने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 पर्वासाठी करण्याचा प्रयत्न दाखवला आणि ते मोठं योगदान देण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि तेव्हाच ही मोठी स्पर्धा खेळपट्टीवरती गोटिवलीच्या मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. पाटण तालुका प्रीमियर लीग दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा जिथे मात्र पहा पहिल्या पर्वाचा शेवट 33 धावा, दुसऱ्या पर्वाला सुरुवात 34 धावांचं समीकरण. आणि पाहिला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा यावेळेस पहा 1 धाव या खेळपट्टीवरती येते. एकेरी धावेचं समीकरण 4 चेंडूंवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहे. जिथे मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी राहिली गोलंदाज दीपकची महत्वपूर्ण. एकेरी धावेने चांगला टप्पा पकडला जातो. एकेरी धावेचं समीकरण प्रत्येक चेंडूवरती येताना पाहायला मिळतंय. जिथे मात्र एकेरी धावेने गोलंदाज आणि त्याच्या संघाचं कोणतंही मोठं नुकसान होताना पाहायला मिळणार नाही. परंतु या दोन्ही मोठ्या फलंदाजांना बाद करणं देखील गरजेचं असेल, कारण की जोपर्यंत हे सलामीची जोडी दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती उभे आहेत तोपर्यंत मॅच सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स या संघाच्या बाजूने उभे आहे. जिथे मात्र पहा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते गोलंदाज दीपक. दीपकचा चांगला टप्पा, शेवटचा चेंडू, धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू 29 धावा 29 धावा 18 चेंडू 9.66 ची सरासरी म्हणजेच 10.00 ची सरासरी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जिथे मात्र पहा पहिल्या षटकाचा शेवट 5 धावा. तर पहा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज माइंडवर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज कौशिक सावंत चांगल्या टप्प्याचा गोलंदाज आहे. या गोलंदाजावरती विश्वास प्रत्येक वेळी मांगडेवाडी संघ ठेवतो, परंतु आज पाहिलं गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी या संघाने खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये या गोलंदाजाला घेण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वी झाला. आणि पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील 6व्या क्रमांकाची मॅच क्रमांक 6 पाहायला मिळते. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस चुकी होते. चुकी झाल्यानंतर अवांतर धाव अतिरिक्त धाव धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे मात्र धावपलक जाऊन पोहोचतोय 1-6 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळते. जिथे मात्र पहिली धाव अवांतर स्वरूपात यावेळी चांगला टप्पा वेग होता फलंदाज बीट होतोय. पाहिला गेलं तर घोटील गावचा महत्वपूर्ण खेळाडू आज मात्र सलतेवाडी या संघाचा आयकॉन पाहायला मिळतो विशाल गोडांबे. विशाल फटकेबाजी करावी लागेल, शेवटपर्यंत थांबावं लागेल, महत्वपूर्ण खेळी या वेळी करावी लागेल. पहा चांगला फटका पाहायला मिळतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार आरपार या येत आहेत दणदणीत कणकणीत 4 धावा चौकार डीजे.
फलंदाजी झाले तर पाहिला गेलं तर तिसऱ्या षटकापर्यंत सामना जाताना पाहिला मिळेल, परंतु कौशिकला थांबवणं गरजेचं असेल विशालला। फुलटा चेंडू या वेळेस फटका फसलाय की काय, चेंडू खाली सुरक्षित हात परंतु पाहिला मिळत नाही। एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा पाटण तालुक्यात ज्याची प्रसिद्धी आहे, जो खेळाडू आज मात्र चुकी करतोय। यावेळेस दोन एकच धाव, दुसरीचा प्रयत्न थांबवला जातोय। एका धावेवरती समाधान मानलं जाईल। अतुल मोडक खेळपट्टीवरती स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला विशाल गोडंबे, विशाल गोडंबे घोटील गावचा खेळाडू आज मात्र खेळपट्टीवरती सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स या संघाकडून आयकॉन म्हणून खेळतोय। आणि जिथे मात्र स्ट्राइक एंडला मोडकवाड या संघाचा खेळाडू सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स मधून खेळताना पाहायला मिळतोय अतुल मोडक। पुढून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला, यावेळी चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, यावेळेस थोडासा संतुलनामध्ये बिघड होतो। यावेळेस क्षेत्ररक्षक धावेल पळेल फेकी करेल तोपर्यंत एकेरी दुहेरी तिहेरी धावांचं समीकरण या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतंय। जिथे मात्र धावसंख्येत वाढ या खेळपट्टीवरती समीकरणात बदल, धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल। धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती। स्कोराची भूमिका साकारताना पाहायला मिळतात नितीनजी पवार घोटील गावचे सुपुत्र। नक्कीच प्रत्येक वेळी पाहायला गेलं तर मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर होत नाही। आणि यावेळेस पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक, इन साइड एज लागून चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रात, जिथे मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय। तोपर्यंत एक धाव या खेळपट्टीवरती धावसंख्येत वाढ करून जाईल 15 धावा। यावे चांगला फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडणं महत्वपूर्ण असेल। संतोष निवडुंगे किती मोठी चुकी यावेळेस करताना पाहायला मिळतोय। कॅचेस ड्रॉप द मॅचेस हे इक्वेशन खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण पाहायला मिळतं। जिथे मात्र कॅच पकडा, मॅच पकडा, मॅच पकडा, कॅच पकडा, परंतु यावेळेस कॅच सोडा, मॅच सोडा हे समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळेल का? महत्वपूर्ण खेळाडू या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर यावेळेस चुकी करताना पाहायला मिळतोय संतोष निवडुंगे। आणि यावेळेस पाहायला गेलं तर ही चुकी येणाऱ्या काळामध्ये दुखी करू शकते पूर्णपणे कल्पतरु चाळकेवाडी या संघाला, कारण की मोठ्या ताकदीचा फलंदाज खेळपट्टीवरती अजून देखील उभा आहे। 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा। अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल 18 धावा। 9.00 चा रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय, जिथे मात्र 8.00 ची सरासरी करंट रन रेट पाहायला मिळतोय। जिथे मात्र 12 चेंडू 18 धावा, 3 षटकार 5 चौकार हे समीकरण पाहायला मिळेल। यावेळेस पहा चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता। अतुल चव्हाण एक महत्वपूर्ण एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो। अतुल चव्हाण गोलंदाजी मार्गवर येत असताना पहिला चेंडू निर्धाव येतो। यावेळेस पहा डॉट बॉल येतोय, 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता पाहायला मिळते। यावेळेस पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल संतोष, फेकी करेपर्यंत पाहिला गेला तर एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण होतोय। इथे मात्र पहा दुष्काळात 13वा महिना, एकेरी दुहेरी धावांचं समीकरण पूर्ण झाल्यानंतर ओव्हर थ्रो, अतिरिक्त घोषणा क्षेत्रात जाणारा चेंडू देऊन जाईल। या चेंडूवरती 3 धावा म्हणजेच धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती। अजून देखील 15 धावांची आवश्यकता असेल। विशाल गोडांबे महत्वपूर्ण खेळाडू आहे, महत्वपूर्ण खेळी या वेळी करावी लागेल, जीवनदान या खेळाडूला मिळाले। यावेळी चांगला टप्पा पकडला जात नाही, यावेळी थोडीशी खराब अशी लाईन पाहायला मिळते। जिथे मात्र वाईट प्लस 1 अतिरिक्त 2 धावा, जिथे मात्र बाईकच्या स्वरूपातील एक धाव, जिथे मात्र शरीराच्या पेक्षा जास्त
बाहर होता चेंडू जिथे मात्र चेंडू पडला बाहर दिशेने जात होता जिथे मात्र आउटसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न होता थोडीशी चुकी होते जिथे मात्र अतिरिक्त दोन धाबा या खेळपट्टी वरती येताना पाहायला मिळतात। धाव संख्येत वाढ 21 या आकड्यावरती धाव संख्या 13 धावांची आवश्यकता महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल 21 धावांची सलामीची जोडी खेळपट्टीवरती चांगला खेळ करते जिथे मात्र भागीदारी 21 धावांची या खेळपट्टीवरती पाहायला मिळते चांगला खेळ या खेळपट्टीवरती राहिलाय या दोन्ही संघांचा परंतु महत्वपूर्ण खेळी आतील मोडक स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो। यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला जिथे मात्र बॅट स्विंग फास्ट होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क संवाद कम्युनिकेशन ऍक्शन यावेळेस फक्त होताना पाहायला मिळते जिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क संवाद होताना पाहायला मिळत नाही हीच गोलंदाजी अपेक्षित असते प्रत्येक वेळी गोलंदाज अतुल चव्हाणच्या माध्यमातून पाहायला मिळते अचूक टप्पा न चुकता पाहायला मिळतोय। यावेळी सरळ रेषेत खेळलेला फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक प्रकाश गौरव लॉंग ऑफ क्षेत्रात कोणतीही चुकी नाही फलंदाज बाद या खेळपट्टीवरून अतुल मोडक परतीच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतो डीजे पाटण तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठी मान आणि सन्मानाची स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 चे तिसरे धमाकेदार पर्व PTPL 2023 च पर्व आपण पाहतात सुरू असलेला सामना अलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी असा सामना पाहायला मिळतोय शेवटच्या टप्प्यातील खेळ बाकी असेल। यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू परंतु चांगला प्रवास राहिला या चेंडूचा जिथे मात्र कोणतीही धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाही बिंदी गेंद डॉट बॉल निर्धाव शेवटचा चेंडू चांगला फटका खेळला यावेळेस कॅच पकडणं महत्वपूर्ण असेल एक धाव या खेळपट्टीवरती महत्वपूर्ण आहे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते पुन्हा एकदा प्रशांत बोत्रेची कॅच यावेळेस पकडणं महत्वपूर्ण होत प्रशांतची ही कॅच पकडणं गरजेचं होत प्रशांतला शांत करणं गरजेचं होत सहा चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू 2 षटकार 3 चौकार प्रत्येक चेंडूवरती 2 धावा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं गेलं तर 12.00 ची सरासरी धाव संख्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती पाहायला मिळते जिथे मात्र पहा 7.33 ची सरासरी खेळपट्टीवरती आतापर्यंत पाहायला मिळते शेवटचे 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू प्रत्येक चेंडूचे अपडेट आमच्यापर्यंत न चुकता पाहायला मिळते प्रत्येक चेंडूचे अपडेट अचूक आम्हाला पाहायला मिळते नितीनजी पवार यांच्या माध्यमातून घोटील गावचे सुपुत्र आजच्या दिवसामध्ये वेळात वेळ काढून स्कोरची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत धन्यवाद। नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने विनंती असेल स्पीड अप महत्वपूर्ण असेल आजच्या दिवसात कारण की आजच्या दिवसात पाहायला गेलं तर डेनॅट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खूप सामने खेळवायचे आहेत प्रत्येक संघाचे पाहायला गेलं तर 2 दिवसामध्ये प्रत्येक संघाचे 5 सामने असतील आणि नक्कीच पाहायला गेलं तर 2 गट पाहायला मिळत आहेत एका गटामधून कोणता संघ वर येईल आणि दुसऱ्या गटामधून कोणता संघ वर येताना पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात परंतु जाऊया शुभारंभाचा दिवस दुपारचं सत्र खेळपट्टीवरती सुरू असलेला सामना सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू गोलंदाजी व मार्क वरती पाहायला मिळतोय
अजय सावंत बॉलिंग ट्रैक वरती पाहायला मिळतोय, जिथे मात्र अजय वरती जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा। आतापर्यंत चांगला कमबॅक राहिलाय, परंतु 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना जमेची बाजू पाहायला मिळते प्रशांत गोत्रे आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो कल्पतरू चाकेवाडी संघ आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मारुती चव्हाण आबा पाहायला मिळतात प्रत्येक वेळी आपल्या संघाला फ्रंटन लीड करताना पाहायला मिळतात। यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रकाश गोरे होईल, पिकी करेल एकच धाव, या खेळपट्टीवरती पूर्ण होईल, चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय। दुसरीचा प्रयत्न होतो, पिकी केली जाते, यावेळेस पाहिलं गेलं तर एकेरी दुहेरी धावांचं समीकरण पूर्ण होताना पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत, जिथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती 24 रन्स। चांगलं क्षेत्ररक्षण करणं महत्वपूर्ण असेल, बॅकअप महत्वपूर्ण असेल, तसेच पाठीचा कणा महत्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये। या वेळेला मात्र संपूर्ण समर्पण करावं लागेल। यावेळेस 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात, जिथे मात्र 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता या खेळपट्टीवरती कल्पतरू चाकेवाडी डिपेंड करताना पाहायला मिळेल। तर स्ट्राइक एंड फलंदाज महत्वपूर्ण खेळ करेल का प्रशांत, प्रशांतला शांत करणं गरजेचं असेल। दुष्काळात टेळावा महिना, यावेळेस नो बॉल येताना पाहायला मिळेल, थ्रो गोलंदाज युज करताना पाहायला मिळतोय। दुष्काळात तेरावा महिन्यामध्ये मे महिना पाणी टंचाई पाहायला मिळतोय, जिथे मात्र पॅनल्टीच्या 5 धावा 9 चे 1 धाव। नक्कीच या चेंडूवरती 7 धावा येतील, जिथे मात्र धावसंख्या जो बॉल काउंट है ना तो नो नहीं है, फेकीचा नो है। सांगा पहिलं कन्फर्म, 3 रन पेनल्टी, 1 रन नोची, 1 रन वाईडची, 5 ओके बरोबर 5 रन। तर पहा पेनल्टीच्या 3 धावा, नोची 1 धाव आणि वाईडची 1 धाव, 5 धावा या चेंडूवरती येतील येणाऱ्या काळामध्ये। तर वाईट नसेल 4 धावा, तर 4 धावा या खेळपट्टीवरती येतील। पॅनल्टीच्या 3 धावा, 9 चे 1 धाव येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट पाहायला मिळेल। 4 धावा नसते कुठे
नाही रन नाही घेतले. चार ना स्वामी, स्वामी चार ना, मग कन्फर्म करा चार आहे की तीन आहे स्वामी. चार तीन का चार, चार ना एक आणि पेनल्टी तीन. आता फ्री तर तो गोलंदाज जेव्हा जेव्हा या प्रीमियर लीग मध्ये मिळेल अडळताना पाहायला मिळेल तेव्हा मात्र प्रत्येक थ्रो गोलंदाजाला तीन धावांची पॅनल्टी दिली जाईल. नोची एक धाव यावेळेस पहा, पॅनल्टीच्या तीन धावा, नोची एक धाव, येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आणि या चेंडूवरती मात्र चार धावा ऍड केल्या जातील. सहा धावांची आवश्यकता. चांगला फटका पाहायला मिळतो चेंडूखाली, क्षेत्ररक्षक असेल, फिकी करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होतोय जिथे मात्र स्ट्राईक एंड वरती आणताना पाहायला मिळतोय. तर यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा, चांगली दिशा पकडली जाते. प्रकाश गोरवचं महत्वपूर्ण योगदान या खेळपट्टीवरती राहिलंय जिथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू पाच धावा. तसेच विजय शिंदे देखील उपस्थित आहेत. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 च्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या खेळपट्टीवरती, या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर विनंती असेल स्पीड अप करा, येणाऱ्या काळात अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. तर आयोजकांना सहकार्य करा, महत्वाच्या मॅचेस अजून देखील बाकी असतील. यावेळेस पहा चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न, बेटर सॅप देन सॉरी पाहायला मिळतोय जिथे मात्र फलंदाज. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. पाच धावा, दोन चेंडू, दोन चेंडू, पाच धावा. षटकार येणं महत्वपूर्ण असेल जिथे मात्र चुकी होते. विशाल गोडांबे सारखा मोठा फलंदाज यावेळेस चुकी करतोय. अवांतर धावेच्या मागे जाताना पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा संपर्क करताना पाहायला मिळाला नाही आणि यावेळेस डॉट बॉल चुकी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूखाली क्षेत्ररक्षक, कॅच पकडली जाते. मारुती चव्हाण आबा यावेळेस कॅच पकडली जाते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट यावेळेस पाहायला मिळतंय. आणि यावेळेस पहा कल्पतरु चाळकेवाडी संघाचे संघ मालक देखील आहेत मारुती चव्हाण आबा आणि आमचा 12वा खेळाडू देखील वेद मारुती चव्हाण देखील उपस्थित पाहायला मिळत आहेत संघ मालक. नक्कीच एक चेंडू पाच धावांची, पाच धावांची आवश्यकता असताना वेद चव्हाणची खुशी यावेळेस आनंद पाहायला मिळतोय जिथे मात्र एक चेंडू पाच धावा, पाच धावा, एक चेंडू. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडला येताना पाहायला मिळेल अमोल. अमोलला मात्र मोलाच्या पाच धावा म्हणजेच सहा धावा या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील का अमोल चाळके. एक चेंडू पाच धावा, पाच धावा, एक चेंडू. शेवटचा चेंडू, एक चेंडू पाच धावा, पाच धावा, एक चेंडू. सामन्यामध्ये चांगला रंगत भरताना पाहायला मिळतोय खेळाडू. चांगली गोलंदाजी यावेळेस होते. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस मॅच मात्र फिनिश होताना पाहायला मिळते कारण की चांगलं समीकरण बिघडलं जात आहे. दोन धावांनी विजेता होतो कल्पतरु चाळकेवाडी संघ. शेवटच्या क्षणी चांगल्या धावा डिपेंड करताना पाहायला मिळाला. गोलंदाज प्रकाश गोरव चांगली खेळी करताना पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच हरीश अल्टे, हरीश
त्याने 3 विकेट घेतल्या एक ओव्हरत. आणि आपण ते हरले बाबा. आमचा मॅच येणार प्रकाश गुरव जिंकलेला ना ते शेवटचे बॉल त्याने हरणा काढले का प्रकाश गुरव तर प्रसाद सुर्वे विनंती असेल मुगावकर फाइटर संघाला खेळपट्टीच्या आत घेऊन जायचंय. कॅप्टन कर्णधार तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय प्रकाश गुरव. शेवटचं षटक हाताळताना